महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी नाशिक शहर हद्दीत घडणाऱ्या मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणणे संबंधाने आदेश दिलेले आहेत। सदर आदेशानुसार किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 नाशिक शहर, दीपाली खन्ना सहायक पोलीस आयुक्त सरकारवाडा विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक शहर हद्दीतील चोरीस गेलेल्या मोटरसायकली उघडकीस आणण्यासाठी अँटी मोटरसायकल थेफ्ट पथक पोलीस उपायुक्त कार्यालय परिमंडळ 1 हे कसोशीने प्रयत्न करीत होते। त्या अनुषंगाने किरण कुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अँटी मोटरसायकल थेफ्ट पथकातील पोलीस शिपाई इरफान शेख यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून दिनांक 5/8/2022 रोजी पथकाने सहायक पोलीस निरीक्षक अभिजित सोनवणे, पोलीस नाईक प्रभाकर सोनवणे, पोलीस शिपाई संतोष पवार, पोलीस शिपाई संदीप रसाळ, शिवाजी मुंजाळ, गोरखा साबळे, अनिल आव्हाड, विश्वजित राणे, संदीप रसाळ, श्रीकृष्ण पडोळ, तुकाराम कुंभार यांनी हबीब हनीफ शाह वय 23 वर्ष राहणार नासर्डी नाल्याजवळ भारतनगर नाशिक या भद्रकाली पोलीस स्टेशन हद्दीतील ST महामंडळाच्या विभागीय कार्यालयाच्या समोरील एनडी पटेल रोडवर नाशिक या ठिकाणी सापळा रचून पकडला असता त्याच्या ताब्यातून खालील प्रमाणे गुन्हे उघडकीस आणून 4 दुचाकी वाहनं ताब्यात घेतली। आरोपीच्या सांगण्यावरून पंचवटी, सरकारवाडा, सटाणा, भद्रकाली, मुंबई नाका पोलीस ठाण्यात एकूण 20 गाड्या हस्तगत करण्यात आल्या। त्यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। सदरची कामगिरी अंकुश शिंदे पोलीस आयुक्त, किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त परिमंडळ 1, दीपाली खन्ना सहायक पोलीस आयुक्त, दत्ता पवार वरिष्ठ पोलीस निरीक्षक भद्रकाली यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अभिजित सोनवणे, प्रभाकर सोनवणे, संतोष पवार, अनिल आव्हाड, इरफान शेख, विश्वजित राणे, संदीप रसाळ, श्रीकृष्ण पडोळ, शिवाजी गुंजाळ, गोरक्ष साबळे, तुकाराम कुंभार यांनी कामगिरी केली आहे। पत्रकार परिषदेत पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी सांगितलं की मोटरसायकल चोरांनी ज्यांना मोटरसायकल विकले असेल त्यांच्यावर कारवाई होणार आहे। त्यात चौकशी सुरू असून मोटरसायकल जप्त करण्यात आली अशी माहिती पोलीस उपायुक्त यांनी दिली। अहोरात्र मेहनत घेतली आहे, दिवसारात्री त्यांनी वेगवेगळ्या वेशामध्ये त्या ठिकाणी वॉच ठेवून ट्रॅप लावला होता आणि त्यांच्या ट्रॅपला काल यश आलं आणि तिथला जो एक सराईत बाईक चोर आहे तो त्यांनी ताब्यात घेतलेला आहे आणि त्या बाईक चोराला ताब्यात घेऊन त्याच्याकडून त्यांनी एकूण 16 बाईक रिकवर केलेल्या आहेत। वेगळ्या प्रकारच्या बाईक आहेत, त्याच्यामध्ये ॲक्टिवा, होंडा शेन अशा वेगळ्या प्रकारच्या बाईक आहेत। तो डुप्लिकेट चावी म्हणजे एका कीने गाडी चोरायचा आणि मग त्याची डुप्लिकेट चावी बनवून तो नाशिकच्या ग्रामीण भागात नेऊन बाईक विकायचा। अशा ठिकठिकाणाहून एकूण 16 बाईक रिकवर केल्या आहेत आणि याच्यामध्ये एकूण 8 गुन्हे डिटेक्ट झालेले आहेत। 6 गुन्हे भद्रकालीचे आहेत, 1 गुन्हा सटाण्याचा आहे आणि 1 गुन्हा मुंबई नाक्याचा आहे। याच्यामध्ये आणखी तपास चालू आहे आणि भविष्यामध्ये याच्याकडनं आणखी देखील रिकव्हरी होऊ शकते। आतापर्यंत अजून तो कालच आरोपीला ताब्यात घेतलेला आहे। आता पहिला आपण टार्गेट बाईक रिकव्हरी ठेवलं होतं, त्याच्यामध्ये तपासामध्ये निष्पन्न होईल की डॉक्युमेंट तो नेमके कोणते बनवायचे। सलून चालवतो असं दिसतंय, तो नाशिकमधला नाही आहे, तो नाशिकच्या बाहेर मालेगाव सोयगाव येथील आहे आणि सलूनमध्ये काम आहे, सलून काम करतो असं एकंदर दिसतंय। अजून त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी समोर आली नाही, पण तपासामध्ये ते पुढे आणखी निष्पन्न होईल। आता ज्यांच्या ज्यांच्या गाड्या आपल्याकडे रिकव्हर झाल्या तर त्या गाड्या आपण त्यांना कोर्टाच्या आदेशाने लवकरात लवकर परत द्यायचा प्रयत्न करू। त्या याच्यामध्ये ज्या ज्या लोकांना माहिती आहे की हा चोरीचा माल आहे तरी त्यांनी घेतला तर अशांना नक्कीच आपण याच्यामध्ये आरोपी करू। आजच्या केसमध्ये आपण 100% ज्या ज्या लोकांना माहिती आहे की ही चोरीची बाईक आहे आणि तरी देखील त्यांनी खरेदी केली तर नक्कीच आपण याच्यामध्ये एकच आव्हान राहील की जेव्हा कुणीही विशेषतः स्वस्तामध्ये कुणाला बाईक मिळत असेल तर कृपया ती घेऊ नये। ती बाईक 100% चोरीची असू शकते, कारण जर बाईकची किंमत 50-60-70-80 हजार असेल आणि जर ती बाईक 5-10 हजारात मिळत असेल तर ती नक्कीच चोरीची असू शकते आणि जर कुणी अशी चोरीची बाईक घेतली तर ते देखील त्या गुन्ह्यामध्ये आरोपी होऊ शकतात। त्यांच्या न्यूज G9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी राशीद मुलतानी, नाशिक।